तुमच्या घरामध्ये जे रोजच्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्यांच्या किमती 200-300 टक्क्याने वाढलेल्या आहेत। आता दिवाळी झाली, अनेकांच्या घरामध्ये खायला नव्हतं, यांचा आनंदाचा शिरा सिधा कधी कधी कोणाच्या घरी पोहोचला की नाही माहिती नाही, पण आम्ही विचारतो अजून आला। आणि हे सगळ्या गोष्टी सुरू असताना देशामध्ये कधी कधी फार गमतीचे प्रश्न उभे राहतात। नोटेवर लक्ष्मीचा आणि गणपतींचा फोटो छापा, अरे नवीनच काय, मग कोणी सांगितलं महाराजांचा फोटो छापा, बरोबर आहे, मग कोणी सांगितलं आंबेडकरांचा छापा, तेही बरोबर आहे, मग कोणी सांगितलं आम्ही सांगितलं फुले शाहू आंबेडकर तिघांचाही छापा, आणि देवाचा छापायचा असेल तर काही लोक शंकराला मानतात शंकराचाही छापा, काही लोक विष्णूला मानतात विष्णूचाही छापा, आणि आम्ही साईबाबांना मानतो साईबाबांचाही छापा छापा। दर आठवड्याला नोटांवर फोटो छापा आणि आपण बघत, अरे नोटा तर द्या लोकांच्या हातामध्ये, कोणाचा छापायचं ते छापा, लोकांच्या हातामध्ये पैसा नाही आणि नोटांवर फोटो कुठचे छापा। आता अशा काही सत्य परिस्थितीवर काय बोललं ना तर ताबडतोब ईडीची बीडी पेटलीच म्हणून समजा आलंच, यंत्रणा ताबडतोब कामाला घरीच येतात, या आमंत्रण देतात या। दोन हजार 2014 पासून या देशामध्ये ईडीची चौकशी झालेल्या राजकीय नेत्यांचा अभ्यास जर केला, इंडियन एक्सप्रेसच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध आहे कोणाचे किती ईडीसाठी पकडले कारवाई झाली, काँग्रेस 24, तृणमूल काँग्रेस 19, राष्ट्रवादी 21, शिवसेना 8, द्रमुक 6, बीजू जनता दल 6, राजद 5, बसपा 5, समाजवादी पक्ष 5, तेलुगू देशम 5, आपवाले 3, इंडियन नॅशनल लोकदल 3, वायएसआर काँग्रेस 3, मार्क्सवादी 2, नॅशनल कॉन्फरन्स 2, पीडीपी 2, अण्णा द्रमुक 1, मनसे 1, सुहेल देव भारतीय समाज पार्टी 1, तेलंगणा राष्ट्र समिती आणि अपक्ष 2, एकही भाजपा नाही, कारण ते काही करतच नाही हो। ते काय दुतल्या तांदळासारखे जर राज्यकर्ते पाहायचे असतील तर तिकडे, आणि ते स्वतः सांगतात ना, यातले जे गेलेत ना आता, तर आम्ही दिल्लीला गेलो आणि सुटलो गोवा आणि तिथून गुवाहाटीला गेलो, सगळा प्रश्न मिटला। आता किती हा आणि परत सांगणार की हे स्वतंत्र यंत्रणा आहेत, स्वतंत्र काम करत, काय दांभिकपणा आहे, स्वतंत्र काम करता आणि फक्त विरोधी पक्षांवरच कारवाई होते, भाजपवर कारवाई का होत नाही, आणि इकडचा तिकडे गेल्यानंतर परत ताबडतोब कसा काय शुद्ध होतो, ते लॉन्ड्री आहे का, इकडून तिकडे गेला का टाकला त्या लॉन्ड्रीमध्ये मशीनमध्ये वॉशिंग मशीन झाला शुभ्र कसा होतो। राजकारणातली लढाई तुम्ही राजकारणासारखी मैदानात लढा, पण हे शिखंडीसारखे या यंत्रणांना पुढे करतात। अरे आम्ही बोललो तर आमच्यावर किती कारवाई आणि काय त्रास होतो, तर काय सांगायचं, त्या सुप्रियाताईंनी पण मगाशी बोलली, आम्ही तर किती त्रास होगला, मला त्यांना सांगायचं हिसाब किताब हमसे ना पूछो अबे जिंदगी, हिसाब किताब हमसे ना पूछो अबे जिंदगी, तूने सितम नहीं गिने तो मैंने भी जख्म नहीं गिने। ये ते एका पाठोपाठ बरं ईडीची कारवाई का, तर लवकर जामीन मिळत नाही हा कायदा, हे आमच्या अनिल देशमुख आहे, त्यांना तर ईडीचा जामीन पास झाला तर खालचा कोर्ट दुसरा ते सीबीआयचा जामीन देत नाही, काय केस आहे त्याचे, काय केस आहे
ह्या सगळे आमचे जे लोक पकडले, काय नव्हतं, आमचं मलिक साहेब आहेत नवाबमध्ये, संजय राऊत, काय केस आहे, ईडी ठेवले आतमध्ये, येतील ते सुद्धा बाहेर येणार. पवार साहेब कधीही अडचणीत असलेल्या कार्यकर्त्याला एकटं सोडत नाही, लक्षात ठेवा. आता यांचं सरकार आलं, मी पवार साहेबांच्यावर मला आठवण आहे, हे पवार साहेबांच्या घरावर एसटीचं विलिनीकरण झालंच पाहिजे म्हणून केवढा मोठा मोर्चा, पार दगड फेक एकदम त्या खिडकीजवळ पोहोचले. त्या सुप्रियाताई आल्या पुढे रणरागिणी सारख्या आणि त्यांनी ते थांबवलं. झालंच पाहिजे विलिनीकरण, झालंच पाहिजे. आता तुमचं सरकार आलं, करून टाका ना विलिनीकरण, तुमची मागणी आता मंजूर करून टाका. आता का थांबलेत, आता का मोर्चा निघत नाही तुमचा? फक्त पवार साहेबांना टार्गेट करण्यासाठी तुम्हाला हे सगळं करायचं होतं.